ऑफिस उघडताना शेजारचं ऑफिस लॉक बघून म्हणलं आळशी झाली शेजारी. दुपारी पण बंद दिसल्यावर म्हणलं जेवायला लवकर गेले वाटत. पण संध्याकाळी पण कुलूप दिसल्यावर लक्षात आलं यांची आज जत्रा आहे आणि परवा दिलेलं आपण आमंत्रणच विसरलोय. लक्षात आलं तसं गाडी 0 मिनिटात काढली आणि निघताना सेफ साईड म्हणून जत्रेला आधीच पोहोचलेल्या सूत्रांना फोन लावून विचारलं चालू आहे ना विषय. तिकडून ग्रीन सिग्नल आल्यावर पॅरिस चौकातून थेट पाटस रोडला गाडी वळवून काम चालू असलेले रस्त्यातले खड्डे चुकवत चिखला चुकलातून थेट पालखी महामार्गावरून खराडेवाडीत पोहोचलो. ते सगळेच खराडे आहेत पण आपल्या खराड्यांचं जेवण आपली सूत्र तिथे दिसल्यावर कन्फर्म झालं. एक पंगत उरकेपर्यंत आम्ही खराड्यांना लॉकचा किस्सा सांगितल्यावर त्यांनाही हसू आवरलं नाही. शेवटून दुसऱ्या पंक्तीला बसल्यावर जसं रस्सा मटण भाकरी आली तसं भाकरी चोरून रश्यात कुसकरून ताव मारल्यावर जी मजा आली सोबत एक वाटी रस्सा पिऊन झाल्यावर खरी रंगत आणली ती यांच्या दम बिर्याणीने. कामानिमित्त गावाला गेलेल्या बंडा शेट्टी आजचा विषय मिस केला होता पण बिर्याणीचा आस्वाद घेऊन शेवटी रश्याची एक वाटी पिऊन शास्त्रोक्त समारंभ झाल्यावर आम्ही पालखी महामार्गाचा व्ह्यू एन्जॉय करत परत निघालो. जेवण तर आजचं खास होत पण जत्रा म्हणजे नुसता जेवणाचा विषय नसतो. विषय असतो लोकांच्या आपल्यावरील प्रेमाचा आणि आपुलकीने दिलेल्या आमंत्रणाचा. मग मित्रांनो कधी बोलावताय तुमच्या जत्रेला कमेंट करून सांगा आणि फॉलो करत राहा फूडी स्वॅगरला.